शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजचा विषय आपण घेऊन आणलो आहोत की आले पिकावरती शेवटची फवारणी कोणती घ्यावी जेणेकरून काय आहे की आता थंडी पडलेली आहे जवळपास पावसाळा संपलेला आहे आणि शेवटची फवारणी जी आहे तर ती आपल्याला चांगली स्ट्रॉंग घेणं गरजेचं आहे जेणेकरून जा आपल्याला जास्त काळापर्यंत त्याचे रिझल्ट टिकून राहतील आणि बुरशीचं जे आज रोग जो आहे तो शंभर टक्के या फवारणीमुळे पूर्णपणे कवर होईल तर त्यासाठी महत्त्वाचं जे बुरशीनाशक आहे ते आहे फॉसोटाईल अल्युमिनियम ऐंशी डब्ल्यू पी हे एक फॉस्फरस ग्रुपचे सिस्टमिक बुरशीनाशक आहे तर हे आपल्याला घ्यायचं आहे तर त्याचं घेत असताना दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामधून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कॉन्टॅक्ट फंगी साईडमध्ये मेनका झेप वापरायचं आहे पंच्याहत्तर डब्ल्यू पी हे पण आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामधून वापरायचं आहे त्याचबरोबर अळाईसाठीसुद्धा आपल्याला इमॅमॅक्टिन मेन्झोईड याचा वापर करायचा आहे तर याचं प्रति लिटर पाण्याला शून्य पॉईंट सात ग्रॅम प्रति लिटर पाण्याला आपल्याला याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण ही फवारणी घेतली परंतु लक्षात घ्या की या व्यतिरिक्त मेनका जे व्यतिरिक्त यामध्ये कोणत्याही दुसऱ्या प्रकारचं बुरशीनाशक किंवा इतर काही गोष्टी मिक्स करू नये नसता तुमच्या पिकाला स्कॉर्चिंग पडू शकते त्यामुळे मिळालं मेनका झेप तर मेनका झेप वापरा नसता फॉस्टेल अल्युमिनियम जरी वापरलं जे की बाहेर कंपनीचं एलिएट नावानं मिळतं तरी हे सेपरेटसुद्धा आपण त्याचा वापर करू शकता परंतु यामध्ये अतिरिक्त कोणत्याही पद्धतीचं बुरशीनाशक किंवा कोणत्याही गोष्टी यामध्ये ॲड करू नये नसता ज्याचे दुष्परिणाम होऊ शकता तर मित्रांनो या बुरशीनाशकामुळे आपल्याला दोन तासाच्या आतमध्ये काम करण्याची सुरुवात त्याच्या माध्यमातून होत असते आणि त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो पंधरा दिवसापर्यंत त्याची पॉवर जी आहे ती पिकामध्ये असते आणि तोपर्यंत ते किडींवर बुरशींवर आपल्याला नियंत्रण मिळवून देते तर पंधरा दिवसानंतर शक्यतो आपलं पीक जे आहे ते थंडी पडल्यानंतर बुरशीचा अटॅक आपल्या पिकावर होतच नाही त्यामुळे या बृशनाशकाठचा शेवटच्या स्प्रेमध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद